संपूर्ण देशभरात रमजान ईद उत्साहात साजरी केली जात असताना भिवंडी तालुका ही हिंदू मुस्लिम एकतेचे उत्तम उदाहरण असून भाजप प्रदेश उपाध्यक्ष आरसी पाटील यांनी मुस्लिम बांधवांना घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांच्या ईदच्या शुभदिनानिमित्त भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आर सी पाटील यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भिवंडी पश्चिमचे माजी आमदार रसिद ताईर मोमीन यांना आर सी पाटील यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे यावेळी रसिद ताईर मोमीन यांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस महिला अध्यक्ष लता पाटील या देखील आल्या होत्या. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे सेक्रेटरी ॲडव्होकेट यासीर मोमीन यांना देखील त्यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भिवंडीतील अनेक मान्यवरांना ईदच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. संपूर्ण जगामध्ये सुखशांती लाभण्याच्या दृष्टीने जगाप्रमाणे ईद ही संपूर्ण जगामध्ये साजरी होत होते आणि या दिवशी सर्व हिंदू मुस्लिम पंजाब सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन सणानिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभकामना आणि ईदीचे जे सण आहे ते एकात्मतेच्या एक सर्व समाजाने मिळून इथे साजरा करत आहेत. आपण त्यामुळे मी सर्वांना आपण हार्दिक शुभेच्छा देतो. ईद का बहुत ही अच्छा मौका आहे और ईद के मौके पे जितने भी हमारे मुस्लिम भाई हिंदू भाई सब सबको ईद की बहुत बहुत मुबारक हो. ये प्यार का और त्यौहार है. इस त्यौहार पे सब गले मिलते हैं एक दूसरे से, अपने जो भी रंग जो गम है अपनी जो दुश्मनी है वो ख़त्म करते हैं. प्यार मोहब्बत का त्यौहार. तो हम भी यही चाहते हैं कि हिंदू मुस्लिम भाई सब मिल के रहें हमारे शहर में और जो वातावरण जो अच्छा एक डेवलप हुआ है उसमें और बढ़ावा करें ताकि हमारे जो देश की फिजा है और अच्छी हो. मैं अपनी तरफ से आर सी पाटिल की तरफ से और मेरा छोटा भाई नसीब की तरफ से और पूरे देश भिवंडी के लोगों को सबको ईद की शुभकामनाएं देता हूँ.